पहिल्यांदा म्हणजे तुम्ही काहीतरी अजितदादा गट असं म्हणता ना, आम्ही अजितदादा गट वगैरे काय म्हणत, अजितदादा मित्र मंडळ म्हणतो, त्यांचे मित्र आणि त्यांचं एक मंडळ आहे, त्यामुळे आता त्यांना स्वतःलाच कशाची मान्यता नाही आहे. ते गेलेत त्यांच्या कशासाठी गेले ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब नाव कोणाले या महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा या देशातल्या 15 तारखेला सोनवणी यांनी निकाल आहे. तर मला त्याच्या आधी असं वाटतं की हेच परत अजितदादा पवार मित्रमंडळ जे गेलेले परत पवार साहेबांकडे येतात की काय अशी चर्चा आहे. आणि दिल्या घरी सुखी राहा ना, तर वापस तरी काहीतरी कर. उग पवार साहेबांवर तुम्ही आरोप करू शकत नाहीत. आमचा जो पक्ष आहे तो ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ज्याची निवडणूक आयोगाकडे नोंदणी आहे, त्याचे संस्थापक माननीय शरद पवार साहेब आहेत. नमस्कार, मी प्रतिकेश पाटील, आपण पाहतात महाटॉक्स. काल जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, ती सत्ता संघर्ष आहे ते पार पडला. यामध्ये जे अजित पवार गटाकडून आहेत ते असा दावा करण्यात आला की हे शरद पवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत नाही, तर ते अध्यक्ष कसे असू शकतात या संदर्भात आपण काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार. ताई, काय 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 सांगाल की काल सत्ता संघर्ष आहे ते पार पडलं, त्यामध्ये असं म्हणण्यात आलं जे अजितदादा पवार अजितदादा गटाकडून असं म्हणण्यात आलं की शरद पवार हे सदस्य नाही तर अध्यक्ष कसे होऊ शकतात, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली त्यांच्यावरती असं असं बोललं, त्याकडे तुम्ही कसं वागतात काय सांगा. पहिल्यांदा म्हणजे तुम्ही काहीतरी अजितदादा गट असं म्हणता ना, आम्ही अजितदादा गट वगैरे काय म्हणत नाही, अजितदादा मित्र मंडळ म्हणतो, त्यांचे मित्र आणि त्यांचं एक मंडळ आहे, त्यामुळे आता त्यांना स्वतःलाच कशाची मान्यता नाही आहे. एक तर हा पक्ष आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केलेला आहे, संस्थापक अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहे, त्यांनी रक्ताचं पाणी करून हा पक्ष उभा केलेला आहे. त्या महाराष्ट्रातलं छोटं पोरगं शेंबडं पोरगंही सांगेल पक्ष कोणाचा येतो, तर मग सदस्य नाही वगैरे ते हा अजितदादा मित्रमंडळ आहे ना, ते गेले BJP मध्ये. आता वान नाही पण गुण लागणार ना, खोटं बोल पण रेटून बोल, ते असंच बोलतायत. नक्कीच ताई, पण ज्यांनी पक्षाची स्थापना केली त्यांच्या विरोधात असं बोलणं त्याबद्दल नेमकं काय सांगा. आता ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याबरोबर जर हे बोलत असतील तर मला वाटतं की त्यांच्या नैतिकतेचा हा विषय आहे. ज्यांनी मोठं केलं, मोठी मोठी पदं दिली, मंत्री झाले, म्हणजे ज्यांना गल्लीत कोणी ओळखत नव्हतं तर त्यांची ओळख दिल्लीमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी करून दिली, आणि ते जर असं बोलत असतील तर त्यांना आपण त्यांची नैतिकताच नाही, याच्यापेक्षा आणखी काय बोलू शकतो आपण. माझं समोरच्या पार्टीला एवढंच सांगणं की तुम्ही जर म्हणत असताल की पवारसाहेब हे या पक्षाचे सदस्य नाहीत तर राष्ट्रीय अध्यक्ष कसे, मग मला हेच तुम्हाला सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून तुम्ही गेला, मग तुम्हीच सदस्य राहिलेले नाहीत. आता तुम्ही गेलात, हा अजितदादा पवार मित्रमंडळ गेलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जशीच्या तशी जागेवरती आहे, आणि सर्वसामान्य लोक आता मी वैयक्तिक जेव्हापासून मी बघतो मला पवारसाहेबांवरती माझी निष्ठा आहे, पवारसाहेबांवरती श्रद्धा आहे, पवारसाहेब राष्ट्रवादीचे म्हणून मी राष्ट्रवादीकडे माझी ओढ आहे. लोकांनी तुम्हाला निवडून देताना हे पवारसाहेबांकडे बघून दिलेलं आहे ना की तुमच्याकडे बघून दिलेलं आहे. आणि जर तुमचा लईच स्वतःवरती विश्वास असेल, अति आत्मविश्वास असेल, तर एकदा बिगर पवारसाहेबाच्या नावाने बिगर राष्ट्रवादीच्या नावाने निवडणूक लढून दाखवा, जनता तुम्हाला योग्य उत्तर देईल, योग्य न्याय देईल. राहिला विषय राष्ट्रीय अध्यक्षाचा, तर लोकांच्या मनावरती आजही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब नाव कोरलेलं आहे या महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा या देशातल्या युवकांसाठी असेल, या देशातल्या महिलांसाठी असेल, या देशातल्या शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी अहो सीमेवरती असणाऱ्या जवानासाठी सुद्धा पवारसाहेबांचे खूप मोठं योगदान आहे. हे योगदान हे लोक विसरू शकणार नाहीत. तुमचं योगदानच काय आहे, तुम्ही निवडूनच पवारसाहेबांच्या नावाने येत आहे. तुमची पाठ आजही, तुम्ही पक्ष सोडून गेलात, आजही तुमच्या दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग हे शरदचंद्रजी पवारसाहेब आणि गुड नाईट सुद्धा शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नावाने होते. आज तुम्ही पवारसाहेबांवर जर बोलला ना तर तुम्ही चर्चेत भी दिसणार आहात. आणि राहिला विषय 15 तारखेला सोनवणी यांनी निकाल आहे, तर मला त्याच्या आधी असं वाटतं की हेच परत अजितदादा पवार मित्रमंडळ जे गेलेले परत पवारसाहेबांकडे येत आहेत की काय अशी चर्चा आहे, शंका आहे. शंका कशी, तर 2 दिवसापूर्वी हे नॉटरीजिबल होते प्रसारमाध्यमातून आम्हाला कळलं. आता हे नॉटरीजिबल 2 दिवसापूर्वी होते, मग ह्याच्या आधी ते नॉटरीजिबल का नव्हते, जवळ तिकाटाच्या बाहेर गेले नॉटरीजिबल होते, कदाचित वापस येण्याची त्यांच्या मनात सध्या इच्छा आहे असं वाटतंय. आमचे काही पक्षाचे कार्यकर्ते ह्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत काही त्यांची मैत्री आहे त्यांच्या चर्चेतून असं जाणवते की ते कार्यकर्ते पक्षाकडे यायला तयार आहेत. कार्यकर्ते यायला तयार आहे याचा अर्थ त्यांचा नेत्यांवरती ठाम विश्वास नाही. हे नेते एक तर काय करतील, भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होतील किंवा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील. ते गेलेत त्यांच्या कशासाठी गेले ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मग तुम्ही जे सत्ता संघर्षाचा आत्ता जो मुद्दा उचलताय की पवारसाहेब अध्यक्ष नाही, पवारसाहेब सदस्यच नाहीत, अरे तुम्हीच पक्षात नाहीत तर सदस्य तुम्ही नाहीत ना.
मग तुम्ही दावा टाकू शकत नाही. म्हणजे तुमचे जे असतील प्रदेशाध्यक्ष, कोणी राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही केले, भरपूर पटेल साहेब असतील किंवा आदरणीय तटकरे साहेब असतील, मला त्यांनाच विचारायचे. तुम्ही स्वतः हर्षदा बघाने एकदा म्हणा की मी प्रदेशाध्यक्ष आहे का बाबा, मी ह्या पक्षाचा अध्यक्ष आहे का. स्वतःचं मन मान्य केलं ना तर आम्ही मान्य करू, तुमचं मन मान्य करत नाही तुम्ही घाबरताय. आणि तुम्हीच सदस्य नाही त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा हा नैतिक अधिकार अजिबात नाही असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. आणि राहिला विषय की तुमच्या मागं ताकद आहे, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी वसीने चाललेला आहे. या महाराष्ट्रामध्ये नीतिमत्तेला महत्त्व आहे, विचारधारेला महत्त्व आहे आणि एकनिष्ठेला महत्त्व. आदरणीय पवारसाहेबांसोबत जे एकनिष्ठ आहेत त्यांना अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे. आदरणीय रोहित पवार डोक्यावर घेतलं म्हणून ह्यांनी ईडी त्यांच्या मागे लावली. आज तुम्ही कुठेतरी बॅग कुठल्या पडताय ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या. आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला सुधारण्याची संधी आहे की तुम्ही परत इकडे या. तुम्ही 2 दिवस नॉट रिचेबल राहताय आम्हाला मान्य आहे. तुम्ही तिथं कुठं अहो तुम्हाला बसायला जा, गाडीत जागा नाही बसायला. याच्यावरून तुमची चित्र आम्हाला दिसत आहेत. आज जागा नाही, उद्या गाडी बी नसेल. कृपया विनंती, हात जोडून विनंती करतो, या तोच रुबाब तोच दारा राहील. आणि पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते आहेत जोपर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब स्वतः घोषित करत नाहीत तोपर्यंत आम्हासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तो अध्यक्ष मान्य नाही. तोपर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबच अध्यक्ष असतील आणि कार्याध्यक्ष सुप्रियाताई असतील आणि या महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. आम्ही सध्या अशी घोषणा करतो की महाराष्ट्राचा नवा वाडा रोहित दादा. राहिला विषय अजित दादा परत येतील आणि त्यांना स्वीकारायचं. आमचं प्रेम पवारसाहेबांवरती. आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण. साहेब म्हणले यांना आपल्याला स्वीकारायचं तर आम्ही साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना स्वीकारू. साहेब म्हणले यांना आपल्याला स्वीकारत नाही यांना फटाळायचं तर मग आम्हाला कसा फुटबॉल करायचं हेही साहेबांनी शिकवलेले. बरं शेवटी महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही सत्याग्रही मार्गाने उपोषण करतो. मग भगतसिंग बी आमच्यात आहे ना. सर्वसामान्य युवक, कष्टकरी, शेतकरी, महिलांसाठी आणि युवकांसाठी जे योगदान पवारसाहेबांनी आत्तापर्यंत दिलेलं आहे त्या योगदानाला हे महाराष्ट्र आणि हा भारत देश तरी विसरलेला नाही. या देशाचे पंतप्रधान म्हणतात की मी राजकारणात येत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या हाताला धरून आलो आहे. तुम्ही तुमकीच कित की मुली. आणि ह्यांचं झालं आहे काय की तुम्ही अध्यक्ष नाही तुम्ही सदस्य नाही. हमरीज बिल्लीन हमनाज मेव वार बेट. आपलं बाबून लोकच करता हे धंदे बंद करा आणि दिल्या घरी सुखी राहा ना तर वापस तरी काहीतरी करा. उगा पवारसाहेबांवर तुम्ही आरोप करू शकत नाहीत. पवारसाहेबांवरती आरोप तुम्ही जर समजा केले आणि जर आरोप केले तर तुम्ही चर्चेत आहेत. तुम्ही जर पवारसाहेबांवर आरोप केले नाहीत तुम्ही चर्चेत येणार नाहीत हे तुम्हालाही चांगलं माहीत. त्यामुळे उठलं की पवारसाहेब आणि झोपलं की पवारसाहेब. सर्वसामान्य कार्यकर्ते यांना ॲक्सेप्ट करत नाहीत. आगामी निवडणुकीत लोकांना मताच्या अधिकारातून दाखवून देतील की लोकांनी मान्य कोणाला केले आणि लोकांच्या मनात आजही अध्यक्ष कोण आहेत. मुळामध्ये आमचा जो पक्ष आहे तो ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्याची निवडणूक आयोगाकडे नोंदणी आहे. त्याचे संस्थापक माननीय शरद पवारसाहेब आहेत. आता ज्या अजितदादा मित्रमंडळाने दावा केला आहे आणि जे काय आर्ग्युमेंट सुरू आहे त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की शरद पवारसाहेब त्या पक्षाचे सदस्यच नाहीत असं सांगितलं ना. म्हणजे एखाद्या मुलाने आपल्या बापाला नकार देण्यासारखी गोष्ट आहे. ज्याला जन्म दिला आहे त्याला नक्की बाप असतो आणि त्या मुलाने जर भविष्यात कधी बापच नाकारला तर याला काय म्हणायचं. ती उपाधी किंवा त्या पद्धतीने इथे वर्णन त्याचं करता येईल. ज्या पक्षाचे निर्माते संस्थापक शरद पवार साहेब आहेत आणि ते सदस्य नाहीत या पक्षाचे असे म्हणणारे किती कुठल्या स्तराला गेलेत हे याच्यातून लक्षात येतं. हे केवळ लाभार्थी आहेत, हे सत्तेचे लाभार्थी आहेत आणि लाभार्थी लोक सगळे अजितदादा मित्रमंडळात सामील आहेत. त्यांचा कर्ता करविता जो धनी आहे तो दिल्लीत बसलेला आहे आणि त्या अदृश्य शक्तीच्या जोरावर हे सगळे बोलत आहेत. जसं शिवसेनेचं त्यांनी पक्ष ताब्यात घेतला, खोटे नाटे निकाल लावून पाहिजे त्या पद्धतीने निकाल लावून घेतला, त्याच पद्धतीने त्यांचा प्रयोग चालू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने ताब्यात घ्यायचा आणि तसा शब्द त्यांना दिल्लीतल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी दिलेला आहे त्यामुळे हे असं बोलत आहेत. नक्कीच जर आपण पाहिलं तर शरद पवार हेच आमच्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि राहतील आणि असं म्हणणं आहे ते शरद पवार गटाचं आहे. अशाच प्रकारे बातम्या आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.